नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर सकाळी अभिषेक सीसॅट या टेलिग्राम चॅनलवर मी हे पझल दिलेलं. हे पझल कधीही MPSC ला विचारू शकणार नाही आहेत आणि फक्त मी हे तुम्हाला जरा डोक्याला चालना भेटावी, त्यामुळे जरा पझलमध्ये जर डोकं लागलं ना तर सगळीकडं स्पीड वाढतं आपलं, त्या तेवढ्यासाठी मी फक्त हे पझल दिलेलं. आणि दिवसातून एखाद दुसरं असं केलेलं चांगलं असतं कधी पण, त्यामुळे बँकिंग लेवलचं पझल आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की ह्याला किती वेळ लागला पाहिजे, तर बँकिंगच्या एक्झाममध्ये हे पझल 2 मिनिटात ते 2.5 मिनिटात सुटायला पाहिजे. ठीक आहे, तर मी तुम्हाला समजावत जातो आहे. आपले 5 मिनटं वगैरे लागतील, पण व्यवस्थित कसं स्टेप कशा यूज करायच्या किंवा तुम्ही कुठं चुकला असाल हे सगळं मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, तर स्टार्ट करू आपण. 12 पीपल OPQREST UVWXYZ आर सीटेड आनो पॅरलल रोज. 2 आडव्या लाईनमध्ये बसलेले आहेत. सच अ वे दॅट OPSUVZ. आता 2 आडव्या लाईनमध्ये बसलेले आहेत, एकूण किती आहेत 12 जण आहेत. आणि बसलेत कसे समोरासमोर, 1 2 3 4 5 आणि 6, 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीनं बसलेत. पण हे नेहमी असे 2 काढून घ्यायचे आपण, कारण 2-2 कंडिशन आपण करत असतो. ओके, 6. सच अ वे दॅट OPSUVZ आर सीटेड ऑन रो 1. OPSUVZ आर सीटेड ऑन 1 रो. मग राहिलं आहे कुठलं आहे बघा, OPS झालं तर QRTWXY QRTWXY. आणि जनरली हे प्रश्न असे असतात की खाली खालीच्या ओळीतले उत्तरेकडे बघतात, वरच्या ओळीतले खाली बघतात. पण हा प्रश्न पुढं बघा काय सांगितलं, ऑन रो 2 बट नॉट नेसेसरली इन द सेम ऑर्डर. हे त्यांचं फिक्स ठरलेलं. सम पीपल आर फेसिंग नॉर्थ अँड सम पीपल आर फेसिंग साऊथ. म्हणजे असं नाही म्हटलं की ह्या चोळीचे साऊथला बघतायत, ह्या चोळीचे नॉर्थला बघतात, असं काही नाही म्हटलं त्यांनी. त्यांनी फक्त काय म्हटले, यातले काही नॉर्थला बघतायत आणि काही साऊथला. इवन 6 नॉर्थला 6 साऊथला असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं नाही, काही नॉर्थला आहेत काही साऊथला आहेत. परत, ओ सीट्स सेकंड फ्रॉम द लेफ्ट ऑफ एस. आता आपला प्रश्न सुरू होतो. आता जे जोपर्यंत फिक्स माहीत होत नाही तोपर्यंत आपण काय करत असतो, सगळं खाली लिहित असतो. ओ सीट सेकंड फ्रॉम द लेफ्ट ऑफ एस. ओ सीट सेकंड फ्रॉम द लेफ्ट ऑफ एस. आता लेफ्ट ऑफ एस असेल तर एसला असं करायला लागेल मला, आणि सेकंड फ्रॉम द लेफ्ट ऑफ एस असं लिहायला लागेल. आता काय म्हटले, हु इज नॉट फेसिंग नॉर्थ, म्हणजे एस नॉर्थ फेस करत नाही आहे. म्हणजे आपण जे आत्ताच लगेचच जे म्हटलं ते आपलं चुकलेलं आहे. इवन हे आपण असं लिहायला पण नाही पाहिजे होतं, एक पूर्ण वाक्य तरी ॲटलीस्ट वाचायला पाहिजे होतं. ठीक आहे, मग त्याने काय म्हटलं, ओ सीट सेकंड फ्रॉम द लेफ्ट ऑफ एस. म्हणजे आता हु इज नॉट फेसिंग नॉर्थ, म्हणजे एस काय करतो आहे, साऊथ फेस करतो आहे. एस साऊथ फेस करतो आहे हे इथं लिहून घेतलं. अँड ओ सीट सेकंड फ्रॉम द लेफ्ट ऑफ एस, आता एसची डावी बाजू ही झाली, म्हणजे हा काय झाला आपला, ओ झाला. इथे इथे आपला ओ झाला, एसच्या डावीकडे उलटं बसला असं इमॅजिन करा. ठीक आहे, इथंपर्यंत झालं. पी सीट्स इमिजिएट राईट ऑफ एस. पी सीट इमिजिएट राईट ऑफ एस, म्हणजे पी कुठं बसणार आहे, इमिजिएट राईट म्हणजे इथं येणार. पी सीट्स इमिजिएट, टोटल 4 जण झाली, हे लक्षात ठेवायचं, खूप भारी उपयोगाला पडतं आपल्याला. ठीक आहे, आता वरची लाईन आपण OPSUVZ पकडली, म्हणजे हे तर सगळं वरच असणार आहे कुठंतरी. ओके, पी सीट्स स्ट्रेट टू टी फेसिंग अपोजिट डायरेक्शन. म्हणजे पी आणि टी आहेत ना, ते एकमेकांसमोर बसलेले आहेत. म्हणजे टी कुठे येणार आहे, टी आपला इथे येणार आहे. आणि पी आणि टी अपोजिट डायरेक्शनला आहेत, म्हणजे पी टी आहे ना, ह्याला आपण असं करू, अपोजिटला बसलेत म्हणून असं काहीतर कोपऱ्यात लिहून ठेवायचं, पी आणि टी. ठीक आहे, त्यानंतर व्ही सीट्स सेकंड, म्हणजे ह्यातलं कोण पण वर असेल कोण पण खाली असेल आपल्याला माहीत नाही, फक्त अपोजिट आहेत, एक इकडे वर असेल तर दुसरा खालीच पाहिजे. व्ही सीट्स सेकंड टू द राईट ऑफ पी. व्ही सीट्स सेकंड टू द राईट ऑफ पी. आता 2 कंडिशन तयार व्हायला सुरुवात होतात. आता पीची एक डायरेक्शन आपल्याला पकडायला लागेल, त्याच्यावरून व्ही ठरवायला लागेल. ठीक आहे, आणि पीची दुसरी डायरेक्शन पकडून पण व्ही ठरवायला लागेल. आता सेम मग मी इथं लिहून घेतो, हे पी एस सेम टू सेम लिहून घ्यायचं, लगेच इथंच लिहून घ्यायचं, कारण त्याच्यावर अजून काय आपल्याला सापडलेलं नाही आहे. ओ आणि इकडं पीच्या खाली टी आहे म्हणून इकडं असं लिहिलं. आता मी तुम्हाला काय म्हणते, इथं काय सांगितलं, व्ही सीट सेकंड टू द राईट ऑफ पी. म्हणजे जर पीला मी खाली पकडलं तर सेकंड टू द राईट, म्हणजे इथं कोण असणार आहे आपला, व्ही असणार आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे इकडं टी हे असं झालं तर हे इकडं काय होणार, हे वर होणार टी, कारण ते पी आणि टी अपोजिटला आहेत. सेम आता मी तिकडं घेतलं ना, पीला खाली घेतलेलं, आता मी काय करतो, पीला वर पकडतो, मग पीच्या उजवीकडे दुसरा व्ही आहे, मग व्ही कुठं येणार आपला, इथे येणार. आणि ह्याची डायरेक्शन काय येणार मग आपली, आता खालीवाली येणार, टीची डायरेक्शन आपली
खाली येणार. ओके, इथपर्यंत आलो आहे आपण. ओ अँड आर फेसेस इच अदर, ओ अँड आर फेसेस इच अदर म्हणजे आर इथं येणार, ह्याच्यातून काय येणार मग आर इथं येणार, हे दोन इथं असे आहे असे आले आपले. ठीक आहे, ओ अँड आर फेसेस इच अदर इथपर्यंत आलो. वाय सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ आर, वाय सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ आर. आता हे टोटल तर सहा झाले, झाले की नाही, एक दोन तीन चार पाच सहा, म्हणजे आर इथं कडेला असला आहे. आता इथं सिम्पल मग कडेला असेल तर सेकंड टू द लेफ्ट म्हणजे आरला वरच द्यावं लागणार, त्याशिवाय त्याचा लेफ्ट घेता येणार नाही. मग काय येणार, वाय सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ आर म्हणजे इथं काय येणार आपला वाय येणार, कळलं. आता इथे, आता इथं काय म्हणू शकतो, वाय सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ आर. बघा इकडं जर सेकंड टू द लेफ्ट ऑफ, हे चार इकडं पण होऊ शकतं. आता दोन कंडिशन तयार होतात, सेकंड टू द लेफ्ट ह्याला वर पकडलं तर इथं वाय येईल, आणि ह्याला खाली पकडलं तर इकडं वाय येऊ शकतं. ती कंडिशन एक तात्पुरती आपण जपून ठेवूया आत्तापुरती. ठीक आहे, बघू इथं इथंपर्यंत तरी आपण आलेलो आहे. टू पर्सन सीट्स बिटवीन क्यू अँड एक्स, आता क्यू आणि एक्सच्या मध्ये दोन जण बसत आहेत. आता कुठं पकडू शकतो आपण, हे दोन जागा तर आहेत, मग क्यू आणि एक्सला ही एवढीच अशी जागा राहू शकते, किंवा एक्स आणि क्यू असं येऊ शकतं. इथे ते कुठे येऊ शकतं बघा, इथे तर भरपूर चान्स आहे अजून, म्हणजे इथं फक्त तात्पुरतं लिहून घेऊ, क्यू आणि एक्सच्या मध्ये दोन जण आहेत. ओके, डब्ल्यू अँड यू आर सीटेड ॲट कॉर्नर्स. आता डब्ल्यू आणि यूला आपल्याला कॉर्नरला बसवायचं आहे. ठीक आहे, डब्ल्यू आणि यूला मला सांगा, हे वरच्यामध्ये यू तर वरच्यामध्ये आहे बरोबर, यूची जागा वर सांगितले, वरच्या रोमध्ये, वरच्या म्हणजे कुठल्या पण एका रोमध्ये. आता इथं बघा ना, यूला जागाच नाही राहिली, हे तर व्ही आहे आपलं, आणि यू आपल्याला कॉर्नरला पाहिजे, म्हणजे ही जी सगळी कंडिशन आहे ही मांडून काही उपयोग आहे का, ही मांडून काहीही उपयोग नाही, ही कंडिशन मांडून काहीही उपयोग नाही. म्हणजे आपल्याला कंडिशन कुठल्या मांडायला लागणार, ही वाली कंडिशन मांडायला लागणार आपल्याला आता तात्पुरती. ठीक आहे, मग कशी मांडायची, मांडून घेऊ. ही कंडिशन मांडताना आपल्याला काय करायचं, आता इकडंच्या इकडच्या जागा जास्त शिल्लक पाहिजेत, किंवा इकडं काहीतरी पाहिजे, आणि हे चार जण आहेत, मग एकदा चार जण इकडे टाकू, एकदा चार जण इकडे टाकू. ठीक आहे, आता मी पहिल्यांदा इथं मांडून घेतो, हे पी आहे, एस खाली आहे, ठीक आहे, त्यानंतर व्ही आहे, ओ आहे, तर पीच्या खाली परत टी आहे, नंतर ओच्या खाली आर आहे, इथपर्यंत आपल्याला माहीत होतं. सेम इकडचं काय करू, आता आपण इथे मांडू, पी एस व्ही ओ, एस खाली आहे आणि ओच्या खाली आर आहे आपलं, आणि नंतर पीच्या खाली टी आहे, इथपर्यंत आपण तयार झालेलो आहोत. कळतंय का, इथपर्यंत तयार झालेलो आहोत, आणि आता आपल्याला ह्याच्यात मांडायचं आहे. आता नीदर क्यू नॉर एक्स इज सीट ॲट एक्स्ट्रीम एंड ऑफ द लो. ठीक आहे, क्यू आणि एक्स एक्स्ट्रीमला बसत नाही आहेत, तर ह्याच्यात कुठं बसलेत का आपल्यात, ह्याच्यात तर नाहीत बसलेत. आणि टू पर्सन सीट बिटवीन क्यू अँड एक्स, आता टू पर्सन सीट बिटवीन क्यू अँड एक्स हे आपल्याला लिहायचं आहे. आता क्यू आणि एक्स तर खाली आहेत, तर आपण काय करू शकतो, इथं क्यू दोन जण बसलेत, हे एक्स, आणि आर आणि वायचं एक वाक्य दिलेलं आपल्याला, वाय सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ आर. आता हे जर असं केलं असेल तर हे वाय सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ आर, वाय इथं येणार. ओके, इथपर्यंत आलो आपण. आता अजून काय माहीत आहे, पी आणि टीच्या डायरेक्शन पण आपल्याला करायला लागतील. ठीक आहे, पी आणि टीच्या डायरेक्शन हे जर काढलेत आपण डायरेक्शन, या त्याच्यावरून पण आपण ते करूया. पी सीट स्ट्रेट टू द टी फेसिंग, व्ही सीट सेकंड टू द राईट ऑफ पी. आता राईट ऑफ पी, मग हे पी तर इथं झालं, मग हे टी कुठे येणार, खाली येणार. ठीक आहे, इकडं आपण मांडतच नाही आहे, कारण मांडायला गरज नाही बसत, इथं सगळं आपलं भरलं जातं आहे व्यवस्थित, त्यामुळे जरा शेवटी घ्यायचं. आता आता नेक्स्ट बघू, डब्ल्यू अँड आर सीटेड ॲट द कॉर्नर्स. आता डब्ल्यू अँड आर, आता डब्ल्यू कुठं राहिला, आता डब्ल्यू इथं, डब्ल्यू डब्ल्यू अँड यू आर सीटेड ॲट द कॉर्नर्स, म्हणजे डब्ल्यूला पण कॉर्नरला टाकलं आणि यूला कॉर्नरला टाकायचं आहे, म्हणजे यूला कुठे येणार, ही जागा येणार, की ज्यासाठी आपण ती मागाची ही कंडिशन कॅन्सल केली ती, आता यूला कोपऱ्याची जागा भेटलेली आहे. फेसिंग अपोजिट डायरेक्शन, म्हणजे दोघं एकमेकांच्या अपोजिटला बघतायत, जे कोण जिथं असेल त्याच्यानुसार. नीदर क्यू नॉर एक्स सीट ॲट द एक्स्ट्रीम एंड, क्यू आणि एक्स एक्स्ट्रीमला बसत नाही, ते तर गरजच नव्हती, ते ॲटोमॅटिक भरलं गेलं आहे. डब्ल्यू टीम एंड्स ऑफ द रो. झेड अँड यू आर फेसिंग सेम डायरेक्शन, झेड अँड यू आर फेसिंग सेम डायरेक्शन, झेडची राहिलेली जागा कुठं आहे, इथं आहे. झेड आणि यू सेम डायरेक्शनला फेस करतात. ओके, इथपर्यंत. आता झेड आणि यू सेम डायरेक्शन आहेत, म्हणून असं लिहून टाकलं मी. एच क्यू अँड एक्स, एच क्यू अँड एक्स, क्यू आणि एक्स ज्या डायरेक्शन आहेत ना, त्याच डायरेक्शन. आता मला सांगा, हे झेड यू क्यू एक्स चार वेगवेगळे सेमच डायरेक्शन फेस करतात. आता पुढे बघा, व्ही इज फेसिंग सेम डायरेक्शन ॲज आर, व्ही इज फेसिंग सेम डायरेक्शन ॲज आर, म्हणजे व्हीची कुठली, आर वर आहे तर व्ही पण कुठला वर झाला. ओके, ॲज आर. क्यू इज नॉट अ नेबर ऑफ आर, क्यू इज नॉट अ नेबर ऑफ आर, आहे का नाही,
जर हे एक्स आणि क्यू असं लिहिलं असतं आपण तर ते ह्या कंडिशननुसार चेंज करायला लागलं असतं तिथल्या तिथं, कारण क्यू आणि एक्सच्यामध्ये दोघं जण आहेत, इकडे इकडे येतं. पण आपण आधीच व्यवस्थित लिहितो नॉट मोर दॅन 5% फेसिंग साऊथ, नॉट मोर दॅन 5% फेसिंग साऊथ. आता मला सांगा साऊथनं बघणारे किती जण आहेत, तर एक आणि दोन आहेत. आणि हे चारही जर समान डायरेक्शन बघत असतील तर ते साऊथला बघतील का? नाही, चार आणि दोन सहा होणार ना. आपल्याला तर नॉट मोर दॅन 5 पाहिजे. म्हणजे सगळेजण कुठं बघतात? हे सगळेजण नॉर्थलाच बघतात. म्हणजे झेड यू पण नॉर्थला आहे, त्यानंतर क्यू एक्स पण नॉर्थला आहे, क्यू एक्स पण नॉर्थला आहे. म्हणजे सगळे आपले काय झाले, नंतर नॉर्थवाले झालेले आहेत. आता त्यांनी अजून काही काही गोष्टी सांगितलेल्या आपल्याला, कोणकोण समान डायरेक्शन असं बघतं हे पण त्यांनी सांगितलेलं. ओ अँड आर फेसेस इच अदर, ओ आणि आर एकमेकांना फेस करतात, म्हणजे ओ खाली आहे आर इकडे आहे. ठीक आहे, अजून काय सांगितलंय का त्यांनी? आता आपल्याला डब्ल्यू आणि वाय राहिलं आहे. डब्ल्यूचं पण त्यांनी काहीतरी सांगितलेलं मग अशी आपण लिहून घेतलं आहे बघा. डब्ल्यू अँड यू आर सीटेड ॲट कॉर्नर्स अँड फेसिंग अपोजिट डायरेक्शन टू इच अदर. आता डब्ल्यू अँड आर म्हणजे काय, आर वर जातोय तर डब्ल्यू कुठे येणार, खाली येतोय. आपल्याला सगळं भेटलेलं आहे याच्यातून. आणि खाडाखोड किती झाली रे? काहीच खाडाखोड झाली नाही आपली. शून्य खाडाखोडमध्ये आपल्याला सगळं भेटलेलं आहे. काय भेटलं नाही आहे? वाय भेटलेलं नाही आहे. आता आपण काउंट करू साऊथवाले काय, 5 पेक्षा जास्त नको आहेत. 1, 2, 3 म्हटलंच पेन कलर चेंज करतो मी. बघा हा 1, 2, 3 आणि 4 चार साऊथचे आहेत. आपल्याला साऊथचे किती पाहिजेत? 5 पेक्षा जास्त नको आहेत. त्यामुळे वाय साऊथचा असू शकेल किंवा नॉर्थचा पण असू शकेल, वी डोंट नो. पण साऊथचा पण असेल नॉर्थचा पण. पण जर इथं आधीच 5 भरले असते तर वाय 100% नॉर्थ झाला असता. त्यामुळे आपली पोझिशन काय येणार, ही अशा प्रकारे येणार आपली यू झेड पी एस व्ही ओ आणि डब्ल्यू क्यू टी वाय एक्स आर. आणि हे खाली, हे खाली, यस खाली, अजून काय येणार, व्ही वर, ओ खाली. ठीक आहे, आणि बाकी सगळे वर येणार आणि वाय कसं दोन्हीकडे येणार, हे याचं आन्सर असणार आहे. किती वेळ लागला बघा तुम्ही, तुम्हाला समजावत समजावत करतोय, व्यवस्थित लिहायला पण लागतं. नाहीतर हे 2 ते 2.5 मिनिटात सुटतं आरामात. म्हणजे बँकिंगच्या लेवलचं आहे एक्झाम्पल, पण तिथं एवढं स्पीड रिक्वायर आहे. जे कोण तयारी करू इच्छितात त्यांना एवढं स्पीड आणायला लागणार आहे. सुरुवातीला येत नाही पण नंतर येतं. ठीक आहे, माझा विचार केला तर जेव्हा मी बघितलेलं सुटलेलं मला ते 2 ते 2.5 मिनिटात सुटून गेलेलं आराम. 2 मिनिटातच सुटलेलं मला हे, कारण ह्यापेक्षा अवघड एक्झाम्पल्स असतात हे. खूप त्यातल्या त्यात मॉडरेट म्हणू शकतो, डिफिकल्ट नाही आहे. पण ह्या असं केलं ना, बरेच जण म्हणले ना 15 मिनटं लागले, 20 मिनटं लागले, खूप जणांना सुटले बरं का. 10-12 उत्तर आलेत मला हे मेसेजमध्ये, 20 मिनटं लागले, काही हरकत नाही. पण हे करताना डोकं किती तुम्ही शार्प बनवलं तुमचं स्वतःचं, आणि ते सगळीकडे उपयोगी पडतं. थोडं जड जातं पण मजा येते नंतर. जो सोडवल्यानंतरचा आनंद आहे ना, ते ज्यांनी सोडवले त्यांना विचारा तुम्ही. ठीक आहे, किंवा तुम्ही स्वतः सोडवून बघा, तो फील करा आनंद, न सुटू दे. पण आत्ता हा लेक्चर, हे छोटासा व्हिडिओ बघितल्यानंतर जरी तुम्हाला कळालं ना, खूप मजा येते. ठीक आहे, थँक्यू. करत जाऊ आपण असंच काही काय, आणि तेवढंच 2-3 दिवसाला एखादं पजल असं घेतलं ना, तुम्हाला पण भारी वाटतं, जास्त लोड पण नाही. आणि हे 5 मिनटाचा व्हिडिओ बघायचं मस्तपैकी, कळून जाईल स्टेप मी कशा पकडतोय, कसं काय घेतोय, हे ॲटोमॅटिक तुम्हाला कळून जाईल. ओके, धन्यवाद.